नमस्कार, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांना खुशखबर आलेली आहे. पाहू शकता फायनली या ठिकाणी महिलांसाठीची खुशखबरची जी काय अपडेट आहे ती आलेली आहे. महिलांना खुशखबर आलेली आहे. पाहू शकता बघा, राहिलेल्या सर्व महिलांना पैसे जे आहेत ते उद्या मिळणार आहेत. राहिलेल्या सर्व महिला आहेत त्या महिलांना पैसे उद्या पाठवले जाणार आहेत. सरकारचा या ठिकाणी मोठा निर्णय झालेला आहे. आता बघा, निर्णयाची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीने तुम्हाला पैसे उद्याच मिळणार आहे त्यासंदर्भातची माहिती आपण पाहणार आहोत. ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांसाठी ही खूप मोठी खुशखबर असणार आहे, कारण त्या महिलांना उद्या पैसे मिळून जाणार आहेत. त्यासंदर्भातची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा. सर्वांना या व्हिडिओची माहिती त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर बघा, आपण तोडाही वेळ वाया न घालवता लगेचच या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि राहिलेल्या सर्व बहिणींसाठीची जी काही महिलांसाठी खुशखबर आहे, जो काही निर्णय झालेला आहे त्यासंदर्भातची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींनी लक्षात घ्या. बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं, ज्यांना 3000 रुपये मिळालेले आहेत त्यांना आज 1500 रुपयाचा मेसेज येत आहे. मी तुम्हाला सकाळी देखील सांगितलं होतं, आता पुन्हा एकदा सांगतोय, महिलांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही अजूनही मेसेजेस चेक केले नसतील तर लवकरात लवकर मेसेज चेक करायचं आहे. ज्या ज्या महिलांना पैसे आलेले असतील त्या त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचं आहे, आणि ज्या ज्या महिलांना आलेले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं आहे. त्या महिलांना लगेचच पैसे त्या ठिकाणी पाठवले जातील उद्या. ठीक आहे, आता ज्या ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनी आले नाहीत लिहून पाठवायचं आहे. ज्यांना आले असतील त्यांनी आलेले आहेत लिहून पाठवायचं आहे, किंवा 1500 रुपये आलेले आहेत ते लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, आज आले 1500 मेसेज येत नाही आहे. IPPBमध्ये मी मिस कॉल मारून चेक केला आहे, तर सर्वांनी चेक करा. बघा, काही काही महिलांना या ठिकाणी मेसेज देखील येत नाही. का मेसेज येत नाही? कारण त्यांचा मोबाईल नंबर जो आहे तो त्या ठिकाणी लिंक नसतो, त्यामुळे महिलांना मेसेज येत नाही आहे. त्यामुळे जर तुमचं शक्य होत असेल तर तुम्ही एक वेळेस जवळ जे तुमचं जवळपास तुमच्या गावामध्ये शहरामध्ये जे काही कस्टमर सर्व्हिस पॉईंट असेल, CSP असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमचे पैसे आलेले आहेत किंवा नाही, ते तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल. त्यासोबतच जे काही पोस्टमन असेल, जर तुमचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे आलेले आहेत किंवा नाही. ठीक आहे, आता आपण ह्या ठिकाणी पैसे येण्यासंदर्भाची जी काही महत्त्वाची माहिती आहे ती पाहूया. तर बघा, या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती नेहमीच पुराव्याच्या सहित पाहत असतो. बघा, पण आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागलेली आहे. तिसऱ्या हप्त्याचे पैसे कोणत्या तारखेला जमा होणार असा सवाल महिलांना पडलेला आहे. कारण 25 पैसे तर जमा व्हायला सुरुवात झाली आहे, परंतु अजूनपर्यंत महिलांना पैसे मिळालेले नाही आहेत. तर त्या महिलांना हा असा जो काही प्रश्न आहे तो त्या ठिकाणी पडलेला आहे. परंतु महिलांना आता कसलंही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जो आहे तो 29 सप्टेंबरला त्या ठिकाणी जमा होणार आहे. बघा, 29 सप्टेंबर अगोदर तारीख सांगितली गेली होती, परंतु प्रत्यक्षात 25 या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली आहे. त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबतच उद्याच तुम्हाला पैसे का पाठवले जातील त्याचं देखील कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा, असल्याचं बोललं जात आहे, कारण या योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. यावेळी महिलांच्या खात्यात 1500 आणि 4500 रुपये जमा करण्यात येणार आहे. बघा, सुरुवातीला पहिल्या दिवशी 4500 रुपये पाठवले गेले, आज 1500 रुपये पाठवायला सुरुवात झाली. बहुतेक महिलांना आज 1500 रुपयांचा जो काही हप्ता आहे तो जमा झालेला आहे. आता उर्वरित ज्या काही महिला आहेत, राहिलेल्या ज्या काही महिला आहेत, त्या महिलांना उद्या हे पैसे त्या ठिकाणी पाठवले जाणार आहे. कारण उद्याच का पाठवले जातील? बघा, एक त्याचं एक महत्त्वाचं मुख्य कारण म्हणजे असं आहे, उद्या पैसे येण्याचं मुख्य कारण असं आहे. जर आपण पाहिलं तर बघा, परवा शनिवार आहे आणि शनिवार हा चौथा शनिवार आहे. हा जो काही शनिवार आहे तो चौथा आहे. चौथा शनिवारी बँकेचं जे काही कामकाज आहे ते बंद असतं. बँकेचं कामकाज बंद असल्यामुळे कदाचित परवा पैसे न पाठवता तुम्हाला उद्याच पैसे त्या ठिकाणी पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे सर्वच्या सर्व ज्या काही राहिलेल्या महिला आहेत त्या महिलांना उद्या 1500 रुपये त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत. ठीक आहे, उद्या मिळाले नाहीत तर नक्कीच त्या ठिकाणी परवा तुम्हाला पैसे पाठवले जाऊ शकतात. पण परवा जे आहे ते बँकेचं कामकाज बंद आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर रविवार आहे, रविवारी देखील कामकाज बंद राहतं आणि राहिला विषय सोमवार. तर हे जे काही पैसे आहेत ते 25 पासून 30 सप्टेंबरपर्यंत पैसे पाठवले जाणार आहेत. 25 तारखेला पैसे यायला सुरुवात झाली, आज 26 होती, आज महिलांना 1500 रुपये आलेले आहेत, 30 तारखेपर्यंत पैसे येतील. त्यामुळे जर समजा रविवारी जर पैसे आले नाही
तर पैसे हे सोमवारी येतील, ठीक आहे, सोमवारी येतील, सोमवारी 30 तारीख आहे. त्यासोबतच ज्या महिलांनी अजूनही अर्ज भरलेला नाही त्या महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यायचे आहे. 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. आज जर आपण पाहिले तर 26 तारीख आहे, अजूनही 4 दिवस तुमच्याजवळ आहे. ह्या 4 दिवसांमध्ये जर तुम्ही अर्ज भरले तर तुम्हाला ह्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो घेता येऊ शकतो. बघा, योजनेमध्ये जी काही वाढ आहे त्या वाढसंदर्भात अजून कुठल्याही पद्धतीचे जे काही जी आर आहे तो आलेला नाही आहे. योजनेची जी काही मुदतवाढ आहे ती मुदतवाढसंदर्भात अजून जो काही जी आर आहे तो आलेला नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर अर्ज भरून टाकायचा आहे. पुढे बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिले, सरकार योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे. त्यानंतर बँक हे पैसे महिलांच्या डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करायला सुरुवात करणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून पैसे येत असतात. लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. बघा, या ठिकाणी 29 सप्टेंबर जरी तारीख सांगितलेली आहे तरी जर आपण पाहिलं तर 29 सप्टेंबरला ह्या ठिकाणी रविवार येत आहे, रविवार आहे. आता रविवारी पैसे येतात किंवा नाही ते देखील बघावं लागेल, कारण हे जे काही कामकाज आहे ते सरकारचं आहे आणि सरकारचं असल्यामुळे या ठिकाणी जे पैसे आहेत ते पाठवले जातात का ते देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहता येणार आहे. कारण जर आपण पाहिलं तर बघा, 14 तारखेला पैसे यायला सुरुवात झाली होती, 15 ऑगस्टला देखील पैसे आले होते. 15 ऑगस्टला सुट्टीचा दिवस असताना देखील पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले होते. त्यामुळे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे काही पैसे तर सुट्टीच्या दिवशी देखील येऊ शकतात. नंतर बघा, रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप करण्यात येणार आहे. तसंच बँकांकडे योजनेचे पैसे जमा झालेले आहेत, त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करणार आहेत. बघा, बँकांना पैसे अगोदरच दिलेले आहेत आणि हे जे पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून महिलांना त्या ठिकाणी जमा केले जातील. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेले मेसेज आणि बँकेचे जे काही डिटेल्स आहेत ते तपासण्यात त्या ठिकाणी सुरुवात करायची. बघा, मोबाईलवर जे काही आलेले मेसेज असतील ते तुम्हाला चेक करायचे आहे किंवा मग बँकेचे डिटेल्स म्हणजेच जवळचे जे काही कस्टमर सर्व्हिस पॉईंट असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं जे काही अकाउंट आहे ते अकाउंट चेक करू शकता, पैसे आलेले आहेत किंवा नाही. त्या संदर्भात बघा, बहुतेक महिलांचा मोबाईल नंबर लिंक नसतो त्यामुळे काही महिलांना कळत नाही, तर जवळच्या CSP पॉईंटला जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल पैसे आलेले आहेत किंवा नाही. त्यानंतर बघा, मोठा निर्णय काय झालेला आहे. बघा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत नुकतीच मोठी घोषणा केली आहे. 3रा हप्त्यात काही तांत्रिक बाबींमुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून झालेले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत जे अर्ज दाखल झालेले असतील त्यांना DBTच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे. बघा, सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. जर आपण पाहिलं तरच बघा, काही तांत्रिक बाबींमुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राहिलेले जे लाभार्थी महिला आहेत त्या महिलांचे त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर तपासणी झालेले असतील आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले असतील तर ते अर्ज जे आहेत त्या अर्जांना देखील DBTच्या माध्यमातून या ठिकाणी लाभ जो आहे तो त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे अशी माहिती माननीय मंत्री अदितीजी तटकरे यांनी सांगितलं आहे. ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहे आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळाले नाही त्या महिलांना महिलांच्या खात्यात 3रा टप्प्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. बघा, मोठा दिलासा जो आहे तो या ठिकाणी महिलांना मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही, उद्या जे आहेत ते त्या ठिकाणी पैसे देखील तुम्हाला जमा केले जातील. ज्या ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचं आहे. ज्या ज्या महिलांना आले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं आहे किंवा 0 रुपये लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली. सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.